जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यासाठी सर्व सदस्यांनी विरोध केला. या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात गेटसमोर ठिय्या आंदोलन देखील करण्यात आलं. सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी घेतला. मात्र शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा खुल्या जागेत घेण्याऐवजी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्या. यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. सभा ऑफलाईन पद्धतीने घ्या यासाठी सदस्य आक्रमक झाले. ऑनलाईन सभा घेतल्यास बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला. सर्व सदस्य एकत्रित जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर आले. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामध्ये सांगोल्याचे अॅडव्होकेट सचिन देशमुख यांनी पुढाकार घेतला. सदस्य सुभाष माने, अरुण तोडकर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, भारत शिंदे, मदन दराडे, त्रिभुवन धाईंजे, स्वाती कांबळे, रेखा राऊत, सभापती रजनी भडकुंबे, सदस्य मल्लिकार्जुन पाटील, अण्णाराव बाराचारे, शिवाजी सोनवणे, दादासाहेब बाबर, मंजुळा कोळेकर, माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील, नितीन नकाते यांनी प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ते सुद्धा सदस्यांमध्ये येऊन बसले. दरम्यान सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. केवळ आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही सभा ऑनलाईन घेतली जात आहे. जोपर्यंत सभा तहकूब होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार असा इशारा दिला. अध्यक्ष कांबळे यांनी सभेचे सचिव परमेश्वर राऊत यांना बोलावून घेतलं. त्याने जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला. अध्यक्ष कांबळे यांनी सभागृह तहकूब केल्याची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्यांच्या या आंदोलनामुळे जिल्हा परिषद आवारात एकच गोंधळ उडाला. सभा ऑनलाईन घेण्यापाठीमागे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये हा जरी हेतू असला तरी याविषयी वेगळी चर्चा सदस्यांमध्ये रंगली होती. आपल्याला आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जे प्रशासनाने पत्र पाठवलं होतं त्या पत्राचं उत्तर असं आलं की ऑफलाईनऐवजी ऑनलाईन सभा घेण्यात यावी. आणि मी सर्व सदस्यांबरोबर राऊत साहेबांना विनंती केली की आजची सभा तहकूब करून 7 दिवसानंतर ऑफलाईन सभा घेण्यात यावी. आजची जी मीटिंग बोलवलेली होती पूर्वी ऑफलाईन मीटिंग काढलेली होती आणि परवा दिवशी शुक्रवारी संध्याकाळी अचानक मेसेज आला की ऑफलाईन मीटिंगच्या ऐवजी कलेक्टरने साहेबांनी परवानगी नाकारली आणि ऑनलाईन मीटिंग घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य सगळ्यांनी मिळून एकमेकाशी संपर्क साधल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की या हॉलमध्ये मीटिंग घेता येत असताना जिल्हा परिषदच्या सभागृहात यशवंतराव सभागृहात मीटिंग घेता येत असताना सुद्धा जिल्हा परिषदच्या प्रशासनानं जाणीवपूर्वक ही मीटिंग ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार केलेला दिसतोय. त्या दृष्टीने शुक्रवारी निर्णय घेतला आणि ऑनलाईन सभेचं नियोजन केलं. या जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही ना काही गोड बंगाल आहे. हे गोड बंगाल या जीबीमध्ये बाहेर पडणार. मुद्दा म्हणून यांच्या सगळ्या चोऱ्याला पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून कलेक्टरला विचारलंय. आपला हॉल असताना इथं कलेक्टरला काय विचारायची गरज होती? ग्रामसेवक काय शिवाला विचारून ग्रामपंचायत मीटिंग करतो? ह्यासाठी आमचा विरोध आहे. ऑनलाईनला सभा केली की 2-3 वाक्य बोललं की ती सभा रद्द होती आणि विचारलेल्या प्रश्नाचं एकही उत्तर मिळत नाही. समोरासमोर असल्यानंतर अनेक प्रश्न आहेत, शिक्षणचे आहेत, आरोग्याचे आहेत, फार मोठे प्रश्न आहेत. पण अधिकाऱ्यांना हे 6 महिने हे त्यांना वाया घालवायचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे, तर आमचा त्याला कणखर विरोध आहे. 68 सदस्यांचा आणि 11 पंचायत समिती सभापतीचा एकजुटीनं हा प्रशासनाला विरोध आहे. ऑफलाईनच सभा झाली पाहिजे.